वंचित बहुजन आघाडी आम्ही बघतो की शिवसेना आणि मनसे काँग्रेस, आम्हाला वाटत होतं की आता राजकारण करू नये म्हणून राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यापासून दूर राहून, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. मागे बाळासाहेब आंबेडकरांनी तिथे पत्रकार परिषदेला जाताना सांगितलं की आरेचं वृक्ष तोडीला आमचा विरोध आहे. त्याच अनुषंगाने आज आम्ही पक्ष म्हणून इथे आपल्या समोर आहोत. आम्हाला हे आरेची काच वीस हेक्टर मधले जंगल कापायचं, 100 दिवसांची झाडं झाला विरोध आहे. माहोल आमचा विरोध आहे. तिथे अजिटेशन झाली त्यावेळेला आमचे लोक त्या प्रोटेस्ट मध्ये होते. माहोलचा प्रश्न हा सुद्धा गंभीरच आहे. आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना सुचवू आणि माहोल संबंधीचा जाहीरनाम्यात घ्यायचं की त्याच्यावरती आम्ही निश्चितच विचार करू. जास्त पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आहे. इंडस्ट्रीमुळे ज्या लोकांचं घरं गेलेली आहेत की प्रदूषण भयंकर होतं, तर त्यांचं पुनर्वसन व्हावं, त्यांना घरं मिळावी, त्यासाठी ते ताई जे आंदोलन करतात नर्मदा आंदोलनसाठी बरोबर ह्याचं सुद्धा आम्ही त्याच्यात विचार करू. कुठे जगभर एक्सप्रेसवेमध्ये सर्वात जास्त झाडांची कर्तव्य आता ही चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये समृद्धी महाराष्ट्र. तर ह्या महामार्ग जे बनतात त्याच्यामध्ये सर्वाधिक झाडांची कर्तव्य, तर यासाठी आपल्या आंदोलनाचा काही वेगळ्याच स्वरूपे झाला. तुमचा मुद्दा छान आहे की साधे हायवे एक्सप्रेसवे बनताना सुद्धा झाडांकडनं दुर्लक्ष करता कामा नये. जरीही हा नियम असला, फॉरेस्टची परवानगी घ्यावी लागते ती झाडं कापण्यासाठी, तितकी झाडं लावण्यासाठी एक जागा सूचित केली जाते. परंतु आपल्याला माहीत आहे हा प्रस्ताव पास झाला, हायवे झाले की ती झाडं लावली जात नाही, तिथले मातीचे ढिगारी उपसली जात नाही, आपला पुणे एक्सप्रेसवेचा अंदाज आहे. दुर्दैवाने असंच मी मगाशीच म्हटलं की आपल्या डेव्हलपमेंटमध्ये सायन्स नाही आहे, प्रशासनात सायन्स नाही, हाच माझा मुद्दा आहे. आता जवळजवळ 33% क्षेत्र हे वृक्षाखाली पाहिजे, जंगल पाहिजे, आपलंच 8% आलेलं आहे. इतर देशामध्ये प्रति माणूस जवळजवळ 3 ते 30 हजार झाडं आहेत, आपल्याकडे फक्त 28 झाडं आहेत. हे प्रमाण बघा ना. मग ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भारतावरती जी बंधनं येतात ती त्याच्यामुळे येतात की तुम्ही एमिशन्स कमी करा, वृक्षारोपण वाढवा. आणि संबंध म्हणतात ना 33 कोटी वृक्ष लावायचे, हे संबंध जागतिक मदत आहे, जगाचा दबाव आहे, तुम्ही हे लावा, त्याचं मला फॉरेन फंडिंग वगैरे मिळणार नाही, आणि म्हणून आपण त्यासाठी वृक्ष लावण्याचं हे करतोय. तर हायवे बांधताना झाडं कापणं हे चुकीचंच आहे. सर, आता जो युवक रस्त्यावरती उतरलाय आरे वाचवायला, तर त्यांना काय संदेश देणार? युवकांनी त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी झाडं लावायची तर आहेतच, म्हणजे आहेत 50, 60, 100 वर्षाची, तर कुठलेही झाड कापता नाही. सुंदरलाल बहुगणाने आपलं आयुष्य पाळणी लावून चुपको आंदोलन सुरू केलं. एका राजस्थानमध्ये एका स्त्रीनी झाड कापू नये म्हणून तिने तिला मिठी मारली, चुपको आंदोलन सुरू झालं. तसं आता ह्या युवकांनी करायला पाहिजे.